मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. तर दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये 50% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्यासंदर्भात या शासन आदेशानुसार काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्याविषयी आपण माहिती घेऊया. या परिपत्रकामध्ये त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था या दिनांक 31/10/2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण आणि दुरुस्त शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण, त्याचबरोबर दुरुस्त शिक्षण, तसेच टेली काउन्सिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांमधील 50% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन ऑफलाईन दुरुस्त शिक्षणाशी संबंधित कामासाठी तत्काळ कामावर रुजू व्हावे असे या आदेशामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना यासोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेल्या आहेत. चला तर त्या सूचनांची आपण सर्वदागोदर माहिती घेऊया. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना. ऑनलाईन ऑफलाईन दुरुस्त शिक्षण देण्यासाठी कामकाज करताना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व शालेय शिक्षण साक्षरता विभागाच्या दिनांक 15/6/2020 रोजीच्या परिपत्रकानुसार ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन योग्य प्रकारे करायचं आहे. जे शिक्षक इतर गाव किंवा शहरापासून प्रवास करून येतात त्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्तिक वाहन वापरून शाळेत यावे. तसेच जे शिक्षक लोकल ट्रेन, बस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांनी मास्क घालण्याची, शारीरिक अंतर म्हणजेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याची विशेष काळजी घ्यावी. पुन्हा पुन्हा तोंडाला हात लावू नये. शाळा वर्ग सुरू झाल्यानंतर केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा. कोविड-19 साठी सध्या वापरत असलेल्या शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यापूर्वी शाळेची किमान 2 ते 3 वेळेस निर्जंतुकीकरण करण्यात यावे. याकरता केंद्र शासनाच्या www.mohfw.gov.in या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचना विचारामध्ये घ्याव्यात. त्यानंतर शालेय प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीऐवजी स्पर्शविरहित हजेरीची पर्याय व्यवस्था करावी. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेच्या सर्व प्रवेशद्वारांवर कोविड-19 लक्षणासंदर्भात योग्य त्या उपकरणाद्वारे, उदाहरणार्थ थर्मल गनद्वारे, तपासणी करण्यात यावी. शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत, तसेच शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल. त्याचबरोबर अध्यापन साहित्य जसे की संगणक, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी उपकरणांचे 70% अल्कोहोल वाईप्सने निर्जंतुकीकरण करावे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाळेच्या आवारामध्ये वावरत असताना त्यांनी किमान 6 फूट शारीरिक अंतर म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार वावरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये वारंवार हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉशची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शाळेतील स्वच्छतागृहांचे फिनाईलने वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. तर हे संपूर्ण परिपत्रक व शासन आदेश मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही हा नक्की वाचून घ्यावा. त्याचबरोबर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा एखादा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्याला एका खोलीमध्ये इतरापासून वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर वेगळी खोली जर उपलब्ध नसेल तर त्यांना इतर उपयुक्त ठिकाणी ठेवून त्यास लवकरात लवकर घरी पाठवावे व पुढील उपचारासाठी सहकार्य करावे व तत्काळ हेल्पलाईन क्रमांकास कळवावे व त्यानंतर परिसराचे किंवा त्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले मानसिक स्थैर्य निश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे शैक्षणिक अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.